पक्षाशी निष्ठा दाखवत असताना अनेक पक्षांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी ऑफर दिलेल्या होत्या, त्याही आपण नाकारलेले आहेत. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? नाही, असं आहे की राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना गेले 40 वर्ष पक्ष वाढावा विस्तार व्हावा हीच भूमिका मी घेतली. मी आयुष्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर कधी टीकाटिपणी केली नाही, या क्षणापर्यंत तरी केली नाही. परंतु पार्टीमध्ये अशा काही प्रवृत्ती आल्या किंवा त्या प्रवृत्तींना या ठिकाणी असं झालं की ते त्यांना आपला प्रतिस्पर्धी नको आहे असं वाटायला लागलं आणि त्या कारणामुळे सरकारही घालवलं. त्या कारणामुळे आमच्या राज्यामधली परिस्थिती अशी झाली. मला माहिती आहे की मी एकटा ज्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस माझ्या साथीला गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीनजी गडकरी, गिरीश बापट अशासारखे सहकारी होते आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार, आम्ही सर्वांनी मिळून एक वादळ निर्माण केलं, एक रान उठवलं सरकारच्या विरोधात आणि या राज्यामध्ये 123 आमदार एकट्याच्या बळावर आणले. शिवसेना भाजप युतीचे नसताना आम्ही ते 123 आमदार आणले आणि आत्ता या ठिकाणी आमच्याकडे सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, दिल्लीमध्ये सरकार होतं, आमच्याकडे साधन संपत्तीची कमी नव्हती, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, तरीही आम्ही 123 आणले एकट्याच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि आत्ता 105 त्याच्यासाठी जागा निवडून आल्या. म्हणजे काय आहे, तुमच्याकडे सारी साधन संपत्ती येणार ह्याचे कारण काय आहे? जनतेच्या मनामध्ये शंका आहे का? निव्वळ मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? का कोणत्या कारणासाठी आहे याचा शोध मी घेतो आहे. पण मला असं वाटतं की ज्या मेहनती आणि ज्या कष्टाने आम्ही या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं, त्या कालखंडामध्ये जे काही अनेक लोक होते ते नव्हतेसुद्धा हे अलीकडे 10-12 वर्षामध्ये जन्माला आले, राजकारणामध्ये चमकायला लागले आणि आमच्यासारख्याला अक्कल शिकवायला लागले, तर महाराष्ट्रामधल्या जनतेमध्ये आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक संताप आहे. त्या संतापाला कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे मला सांगता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की अन्य पक्ष मला बोलवत आहे की या पक्षात या त्या पक्षात या ही गोष्ट खरी आहे. आतापर्यंत हे अनेक वेळा झालं आहे पण माझ्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या पक्षामध्ये जावं असं आजपर्यंत तरी वाटलेलं नाही. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.